अमरावती शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहेत. भुयारी गटार योजनेचे कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिले आहे. मात्र याच कंत्राटदाराने प्रभाग क्रमांक 18 मधील केडिया नगरसह सुशील नगरात निकृष्ट दर्जाचा माल वापरल्याने येथील नगरसेविका पद्मजा कौडण्य यांनी आक्षेप घेतला आहे. मी पद्मजा विजय कौंडण्य. भुयारी गटार योजनेचं काम माझ्या प्रभागात चालू आहे. ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. वारंवार ना सांगूनही यांच्या कामात कुठलाही फरक पडत नाही. आज सुशील नगरमधला रस्ता चालू आहे. याचा पाठपुरावा मी कुलट साहेब, सोळंके साहेब, गंडी साहेब आणि जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडम यांनाही पत्र देऊन चुकलेली आहे. पण यांच्या कामात कुठलीही सुधारणा नाही. शेड्यूलला जे मटेरियल वापरायला सांगितलं आहे त्याचा गैरवापर ते लोकं करतात आहे. ज्याला कुठेतरी अमरावती माझी आहे, प्रत्येकाची अमरावती आहे. अमरावतीच्या नागरिकांनी यांना प्रश्न विचारावा. भुयारी गटार योजना ही लोकांच्या आरोग्यासाठी आहे की लोकांच्या अहितासाठी आहे हा पहिला प्रश्न. दुसरा, इथे हा रस्ता चालू आहे हा म्हणतात 6 इंच व्हायला हवा. पण 6 इंच काही ठिकाणी मी खणला आहे, काही ठिकाणी कॉन्स्ट्रक्शन चालू आहे, बाकी ठिकाणी 2 आणि 3 इंचावर यांचं काम नाही आहे. तर हे कुठपण खपवून घ्यायचं. त्यांच्या शेड्यूलप्रमाणे असलं तुम्ही काम करावं, अन्यथा हे काम थांबवावं. त्यांचा गुरुम आहे हा, यांचा गुरुम आहे जो हातातून सोडल्यावर हातारा चिकट आणि त्याची माती आहे. मातीवर यांचं कॉम्पॅक्शन चालू आहे. हे म्हणतात हार्ड सबस्टन्स टाकला आहे, पण हा हार्ड सबस्टन्स नाही आहे. हार्ड सबस्टन्सवर कॉन्क्रीटकरण टिकतं, पण मातीवर कॉन्क्रीटकरण टिकत नाही. की तुम्ही नक्कीच अनपण नाही की कॉन्क्रीटकरण कशावर टिकावं. मातीवर कॉन्क्रीटकरण टिकेल की हार्ड सबस्टन्सवर, याचं उत्तर या अधिकाऱ्यांनी द्यावं. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे चांगले रस्ते उखडलेत असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यावर कंत्राटदाराला वारंवार सूचना देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. याआधी सुद्धा कौंडण्य यांनी जिल्हाधिकारीसह मनपा आयुक्तांना तक्रारी दिल्यात, मात्र या वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. याच प्रभागात राहणारे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या निवासस्थानी भुयारी गटारमुळे अंगणात घाणेरडे पाणी साचत असल्याने त्यांनी सुद्धा तक्रार केली होती, मात्र त्यावर सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा या कंत्राटदार विरुद्ध चौकशी करून कारवाई का केली नाही हे कोडच निर्माण झाले आहे. येथील नगरसेविका कौंडण्यसह सुशील नगर मधील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केल्या आहेत. राहणार केडिया नगर बगीचा जो आमच्या घरासमोर कॉन्क्रीटचा जो रोड आहे तो 4 महिने आधी केला, पण परत भुयारी गटार योजनेने परत गड्डे पडून राहिले. आणि ते गड्डे एवढे उकळून जातात की त्याचे दगडं उडून दुकानात काचावर येतात. ते गड्डे इथून गाड्या जाते ना, ते दगडं उडून आमच्या दुकानात येतात असे दगडं उकळून. ठेकेदाराला काय म्हटलं? ठेकेदारांनी काय सांगितलं? ठेकेदाराची बोललं की काम करणाऱ्यांना म्हटलं तर ते ऐकत नव्हते. त्यांना म्हटलं बा हे पूर्ण दिवसात नाही, बस इथपर्यंत सांगितलं आम्हाला, एवढंच आम्ही करतो, एवढं आम्हाला सांगितलं.